नांदेडकरांसाठी सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी नांदेडमध्ये पुन्हा नांदेड महोत्सव घेण्याचा आपला मानस असून तो लवकर साकारला जाईल अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कुसुम महोत्सवाच्या सांगता समारोहात चव्हाण बोलत होते. श्रीजया आणि सुजया चव्हाण यांच्या संकल्पनेतून दोन दिवस कुसुम महोत्सव यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर घेण्यात आला. कुसुम महोत्सवाच्या विविध स्टॉल उभारण्यात आले होते. खाद्यपदार्थापासून ते दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या अनेक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध होत्या. ग्रह उपयोगी आणि शृंगारासाठी साधने खरेदी करण्याची महिलांनी झंबड उठवली होती. कुसुम महोत्सवाची आणखीन एक महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे येथे चविष्ट रुचकर पदार्थ खाण्यासाठी उपलब्ध होते. आजचा दिवस हा समारोपाचा दिवस आहे आणि गेल्या 4 ते 5 दिवसापूर्वी अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी सादर झाले आणि आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे प्रथम मी मनपूर्वक आभार मानतो. एक नवीन सुरुवात या ठिकाणी कुसुम महोत्सवाच्या निमित्ताने शंकरराव चव्हाण साहेबांची जन्मशताब्दी वर्ष आणि कुसुम महोत्सवाचे पहिलं वर्ष अशा प्रकारचा सुरेख संगम या ठिकाणी बहरदार कार्यक्रम राज्याची कला संस्कृती सगळे नवीन कलाकार कलावंत स्पोर्ट्समन आणि विविध क्षेत्रामध्ये चांगल्या टीम्स आपण या ठिकाणी पाहिल्या की ज्यांनी दाखवलं आणि शेवटी मला वाटलं की एवढे आता मेडल देतोय इथे उभं राहिल्याबद्दल मलाही मेडल दिलं पाहिजे असं मला वाटत. विचारतो मग किती मेडल्स आहेत, सुरूच आहे, चालूच होत, परंतु या सर्वांना प्रोत्साहित करणं या सर्वांना त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे त्यांनी पाहत होतो. प्रत्येक टीम मधला मुलगा असो किंवा मुलगी असो खूप भारावून गेले होते, खूप आनंदी होते, त्यांचे आई वडील सुद्धा खूप खुश होते की आमच्या मुलीने मुलाने मेडल मिळवलं, त्यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी होतोय. आणि त्याच्यापेक्षा जोरदार म्हणजे सेल्फीचा कार्यक्रमही जोरदार झाला, त्यामुळे या सर्वांचं मी मनपूर्वक खऱ्या स्वागत करतो. शर्मिष्ठा राऊत या एक उत्तम कलावंत आहेत, त्यांना सुद्धा मी आगामी काळासाठी त्यांचं मी त्यांना शुभेच्छितो. जोरदार टाळ्यांनी आपण सर्वांनी त्यांना शुभेच्छा या ठिकाणी द्याव्यात. त्यांनीही या ठिकाणी वारंवार येत जावं आणि बिग बॉस सारखं इथे काही प्रॉब्लेम नाहीये, म्हणजे इथे काही एलिमिनेशन राऊंड नाहीये, त्यामुळे आपण आल्यानंतर आपली उपस्थिती मुलांनाही आनंद वाटेल आम्हालाही आनंद वाटेल की आपलं येणं या ठिकाणी निश्चितच आम्हा सर्वांना अतिशय आनंददायी आहे. आणि आगामी काळात आमचं स्टँडिंग इन्व्हिटेशन आम्ही तुम्हाला या ठिकाणी देत आहोत. आणि त्याचबरोबर आज खरा उल्लेख जो मुद्दाम केला पाहिजे तो स्मिता गवणकरांचा उल्लेख केला पाहिजे की त्यांनी हा कार्यक्रम रंगत आणली. या कार्यक्रमामध्ये आपले चुटकुले आपल्या अनेक जोक्सनी त्यांनी हा कार्यक्रमामध्ये बहरदारपणा एक त्याला म्हणू आपण नाविन्यपूर्ण पद्धतीने त्यांनी हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने कंडक्ट केला, त्याबद्दल स्मिताताईंचं जोरदार टाळ्यांनी आपण सर्वांनी त्यांचं अभिनंदन करावं. अशाच प्रकारचा त्यांचा परफॉर्मन्स राहिलेला आहे. त्याबरोबर दत्ता मिस्त्री, सायली कांबळे हे सर्व गायक गायिका यांचंही अतिशय चांगल्या पद्धतीने योगदान राहिलं. आणि खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी खूप मेहनत घेतली, या ठिकाणी चांगले स्टॉल्स या ठिकाणी आपण सर्वांनी इथे सादर केले, त्यामध्ये सुद्धा मी पाहतोय 2-3 दिवसामध्ये शिकार गर्दी आहे त्या स्टॉल्समध्ये. दरवर्षी हा कार्यक्रम घेण्याचं या ठिकाणी अमिता यांनी जाहीर केलेलं आहे आणि ते म्हण आहे की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल वुमन देर इज अ फर्म पर्सन स्टँडिंग बिहाइंड मी, तो आहे त्याच्यामध्ये चिंता करू नका. त्यामुळे
माझं योगदान माझं परफॉर्मन्स काढ्या तुम्ही द्यालच याची मला शंका नाही आहे, परंतु पडद्या मागचं काम आमच्याकडे आहे. हे सर्व कलावंत नांदेडवासियांना खूप खूप याच्यामध्ये या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी करून द्यावं. आणि माझी इच्छा आहे की आपण एकेकाळी गेल्या जवळपास 10-12 वर्षापूर्वी नांदेड महोत्सव कार्यक्रम 3 दिवसाचा सांस्कृतिक कार्यक्रम आपण घेतला होता, लवकरच तोही कार्यक्रम नांदेडला व्हावा अशा प्रकारचा प्रयत्न मी नक्की करणार आहे. त्यामुळे नांदेडवासियांना जी सांस्कृतिक मेजवानीची जी अपेक्षा आहे, नांदेडवासियांचा भरपूर प्रतिसाद या सर्व कार्यक्रमांना नेहमी राहिलेला आहे. संगीत शर्कर दरबारचा जो प्रेक्षक वर्ग तो वेगळा आहे, जो आपल्याकडे क्लासिकल संगीताचा चाहता असा वर्ग आपल्याकडे नांदेडमध्ये आहे, त्यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो की दरवर्षी होणाऱ्या सांस्कृतिक क्लासिकल कार्यक्रमामध्ये त्यांचाही खूप सहभाग योगदान हे नेहमी राहतं, याचा मला मुद्दाम उल्लेख केला पाहिजे. आणि शेवटी सुजया श्रीजया यांचा दोघांचाही उत्साह त्याच्यामध्ये आहे, मी नाकारत नाही. त्याच्या मागे उत्साह जो आहे तो माझा आहे, मुद्दा मला सांगितलं. त्यामुळे त्यांनी असेच कार्यक्रम करत जावेत आणि मी अशीच मदत करत जावी, आपल्या सर्वांची उपस्थितीच नेहमी होत राहावी आणि चांगल्या कलावंतांनी या ठिकाणी हजेरी राहावी अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय हिंद.